माझं नाव आहे महावीर गुगळे. कुठले तुम्ही? मी नगर अहमदनगरहून आलेलो महाराष्ट्रातनं. साईबाबांची साईबाबांच्या धर्तीतून आलेलो आम्ही गोवा पाहण्यासाठी. कंपनीतर्फे आलो होतो. कलंगूटमध्ये राहिलो आम्ही. कंपनीचं जे हॉटेल आहे ली मेरिडियन म्हणून कंपनीने बुक केलं होतं आमचं हॉटेल. आम्ही तिथे राहिलो 2 दिवस. 24 तारखेला आम्ही चेक इन केलं. संध्याकाळी फिरायला म्हणून आम्ही कलंगूट परिसरामध्ये गेलो. जय आनंद हॉटेल आहे ते सर्कलचे तिथे. आणि तिथे एक पब आहे जे आता रिनोव्हेटचं काम चालू आहे. आता काय आमच्या अहमदनगर जिल्हा जो आहे तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पब वगैरे तशी काही पद्धत वगैरे काहीच नाही आमच्या इकडे. कारण आमची जी भूमी आहे ती संतांची भूमी म्हणून मानलं जातं. पब माहिती नसल्यामुळे आम्ही फक्त तिथे बाहेरचे मुलं होते UP आणि बिहारचे आय थिंक असावेत असा आमचा म्हणजे संशय नाही. 100% तेच लोक होते. गोव्याचं लोक नव्हते ते. पण त्यांनी काय केलं आम्हाला पब दाखवायला म्हणून नेलं. आम्हाला आम्ही बोललो आम्हाला काही नाही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणून. पण त्याच्यामध्ये नंतर मग मागणं आमच्या असे बॉडी बिल्डर आले 4-5. आम्हाला दोघांना पण त्यांनी ढकललं आतमध्ये त्यांच्या केबिनमध्ये. नाही का केबिनमध्ये ढकललं. आमच्यासारखे आम्ही दोघेच नव्हतो तसे आमच्यासारखे बरेच मुलं होते. म्हणजे 40 ते 50 मुलं होते. त्यांच्याकडे पैसे नसताना सुद्धा त्यांनी त्यांना मारहाण केली आणि फोन करून त्यांच्या खात्यावर पैसे मागून घेतले आणि ते पैसे त्यांनी त्यांच्या अकाउंटवरनं पण उकळवले. आता माझा कलिग जो होता ह्याच्या हा गरीब आहे. म्हणजे माझ्यासोबत मी एकटा येण्याऐवजी मी फक्त त्याला सोबत घेऊन आलेलो. त्यांचं नाव याच्याकडं नाव काय त्यांचं मोठ्याने सांग. भालेराव. याच्याकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नव्हते. आणि मग माझा आणि त्याचा दोघांचे पण मोबाईल त्यांनी हिसकून घेतले. आम्ही गुगल पेचा पासवर्ड देत नव्हतो तर आम्हाला परत त्यांनी मारण केले तर मला कमरेला मार लागलेला आहे. मुक्का मार लागलेला आहे. तर माझं गोवा स्टेट पोलीस आणि गोव्याचं जे सरकार आहे BJP सरकार तर त्यांना होनेस्टली रिक्वेस्ट करतो CM साहेबांना किंवा जे प्रेसिडेंट ऑफ होम मिनिस्टर यांना पण मी रिक्वेस्ट करतो जे महाराष्ट्रातनं जे म्हणजे महाराष्ट्र सोडा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधनं जे टुरिस्ट येतात तिथे अशा प्रकारे जर लूटमार होत असेल तर याच्यामध्ये 100% गोवा राज्याचं नाव खराब होईल. हे म्हणजे लोक कोण आहेत त्याचं आम्हाला माहिती नाही. पण याच्यामध्ये आम्ही पूर्ण दोषी गोवा गव्हर्नमेंटला दोषी ठरवतोय.